यत्ता सहावी विषय मराठी पाठ क्रमांक 8 अपार प्रेम। एका सरोवराकाठी घनदाट जंगल होते। पशु पक्षी झाडे झुडपे डोंगर दऱ्या कडे कपाऱ्या ओढे नाले यांनी वेढलेले हे जंगल होते। गुहा घरटी बिडे वारूळ आणि जाळी अशी सर्व पशुपक्ष्यांची घरे या जंगलात होती। या जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुललेले असायचे, म्हणून या जंगलाचे नाव पडले कमळबन। कमळबनात एक कुटुंब राहत होते। हरिण हरिणी आणि त्यांची दोन पाडसे असे ते सुखी कुटुंब होते। पाडसे खूप खेळायची, एकमेकांना सोडून कुठेही जात नसायची। त्यांना एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता। एकदा हे कुटुंब सरोवराकाठी पाणी प्यायला निघाले। पाडसे आनंदाने गाणी गात खेळत बागडत निघाली होती। त्यांच्यात सावधपणा होता, अनमनात जंगली पशूंची भीती होती। तेवढ्यात त्यांना एक मोठ्या झाडाच्या मागून दोन डोळे चमकताना दिसले। झाडाच्या मागे वाघ उभा होता। कुटुंबाला कळून चुकले की आता चौघांपैकी एकाला मरावे लागणार। हरिण म्हणाली, तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते। हरिण म्हणाले, नको नको, तुम्ही तिघे जा, मी मागे राहतो। एक पाडसे म्हणाले, नको नको, तुम्ही सगळे जा, निघून जा, मी मागे राहतो, म्हणजे तुमचे एखादे बाळ तरी वाचेल। वाघाने त्यांचे संभाषण ऐकले, तो समोर आला। हरिणीचे कुटुंब थरथर कापायला लागले। वाघ म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे। तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता, सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे, एकमेकांविषयी अपार प्रेम आहे, अशा कुटुंबाला कुणाचा भय नसते। तुम्ही जा सुखी राहा, असे म्हणून वाघ निघून गेला। अपार प्रेम हा पाठ लेखक शुभदा सुरंगी ने लिहिलेला आहेत।